विजयनगर भागातील ही गल्ली बळ म्हणजे फक्त 10 फुटाची रोड आहे ती, 10 ते 15 फुटाची, आणि ह्या 10 फुटाच्या रोडवरून हे मोठी मोठी जी वाहनं येतात त्या वाहनामुळे एवढे अपघात घडतात तिथं. आता हे जस्ट म्हणजे आता कारण तुम्ही बघतच आहेत की लाईटचे पोल वाकडे झालेले तिथं, त्यामुळे अनेक दुर्घटना घडतात तिथं. तर प्रशासनाला थोडी इकडे ह्या गल्ली बोळा म्हणजे गाव भागामध्ये लक्ष देऊन हे की जी मोठे वाहने येतात त्यांना थोडं काहीतरी म्हणजे त्याबद्दल प्रशासन काहीतरी काळजी घ्यावी. त्याबद्दल काय काळजी घ्यावी त्याबद्दल म्हणजे इथे मोठे मोठे फलक लागत की बाबा नो एंट्रीचे, काहीतरी मोठ्या वाहनांना इथं प्रवेशबंदी, पुन्हा हे स्पीड ब्रेकर, ह्या अनेक योजना काहीतरी प्रशासनाने घ्यावं त्याबद्दल. हा तोष्णीवाल साहेब, आपल्या गल्लीमध्ये नेमका काय प्रकार घडलाय? रस्त्यात ट्रकचा रस्ता नसतानाही ट्रकवाले येतात, आणि अगोदर रस्ते लहान तारा वगैरे खांब वाकलाय का? खांब वाकडे वाकडा झाला, सगळे तारा पत्र्याची घरे आहेत आजूबाजूला, त्याच्यावर पडलं असतं वगैरे वेळेवर आले नसते तर बोमाबोम झाले. मग या भागात लाईटची काय अवस्था आहे? लाईटचा काही प्रॉब्लेम नाही, बंद झाली असता. आता आता तर लाईट बंद झाली, पाहिजे पाणी, पाण्याची वेळ आहे, 8-8 दिवसाला पाणी येत नाही, 8 दिवसापर्यंत. आता लोकांना पाणी दिवसभर पाणी मिळत नाही, उद्या म्युनिसिपालिटीवाले पाणी सोडत नाही. या भागातले रस्ते इतके लहान आहे तर तुमची मागणी काय असणार आहे? काय मोठे ट्रक वगैरे येऊ नये तिकडं, जेणेकरून लोकांना त्रास होणार नाही ना. याबद्दल तुम्ही प्रशासनाकडे काय मागणी करणार आहात का? आता प्रयत्न आम्ही खूप करतो, आम्ही जे म्युनिसिपालिटी सांगतो तर त्यांनी म्हणतात तुम्ही कलेक्टरकडे जा, तुम्ही कलेक्टरकडून परवानगी घ्या, असं कसं शकतं? मग तुम्ही कलेक्टरकडे का मागणी करत नाही? करणारे आहोत, कसं सर जायचं जायचा आता विचार करतोय, असं काही घडल्याशिवाय कुणी जात नाही, कुणी एकत्र येत नाही, अनुभव नाही.